आणि विशेषतः आता जे पुनर्वसन झालेलं आहे किंवा जिथे झालं नाही पण आता पुनर्वसन करावं अशी परिस्थिती उद्भवलेली आहे, तर अशा ज्या काही केसेस असतील त्या प्राधिकरणाकडे पाठवल्या जातील आणि जिथे आवश्यकता आहे, म्हणजे पूर्वी आपण प्रकल्प केलाय तेव्हा लक्षात आलं नाही पण आता लक्षात येत आहे, या जीआरमध्ये जी गावं किंवा ज्या जमिनी बसतायत त्या जमिनी अधिग्रहित केल्या जातील, ज्या बसत नाहीत त्यांना समजा काही ठिकाणी आमच्या असं लक्षात आलंय की 5 वर्षातनं एकदा पाणी गेलेलं आहे त्या ठिकाणी मात्र आपण कंपेन्सेशन देऊ, मात्र जिथे सातत्याने जमिनी बुडतायत आणि या दोन्ही जीआरच्या निकषात ते बसतायत त्याचं अधिग्रहणाचं काम केलं जाईल. आपण आजच्या दरात या लोकांच्या जमिनी सुटल्या नाहीत त्याला देणार काय, किंवा कोर्टात गेलं तर कोर्टात त्यांना अनेक वर्ष न्याय मिळत नाही आणि मग प्रकल्प आपला लांबतो आहे. दुसरं, आपण जेव्हा त्या शेतकऱ्याच्या जमिनी घेतो ताब्यात तर त्याच्यातल्या काही चिरोट्या त्याचा छोटा छोटा भाग सुटतो आणि मग तेवढ्याच जमिनी तो शेती करू शकत नाही, ते त्याची वेस्ट जाते, मग त्याही जमिनीचा पैसा आपण देणार का? अध्यक्ष महोदय, आपण समजा आता जसा हा प्रकल्प आहे तर आता आपल्या लक्षात येत आहे की अधिकची जमीन बुडीतमध्ये चालली आणि ती जमीन जर अधिग्रहित करायची आहे तर आपण आजच्याच दराने ती करू, ती काही जुन्या दराने होणार नाही, ती आजच्याच दराने होईल. आता फक्त प्रश्न काही जुन्या जमिनींचा जो आहे तर त्याही संदर्भात आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे आणि 5 वर्ष म्हणजे 13 कायदा आला, 13 कायद्याच्या 5 वर्षाच्या पूर्वी ज्यांचं अधिग्रहण झालंय पण पैसे दिलेले नाही आहेत त्यांना नवीन रेट लागू आहे, बाकीच्यांना मग तो 13 आधीचाच रेट त्या ठिकाणी लागू आहे. तो आता हा तर त्याचा सेटल्ड प्रिन्सिपल आता ते झालेला आहे. आपण जे आता चिरोट्या ज्या काही राहिल्या त्या संदर्भात सांगितलं तर ही केस बाय केस बघावं लागेल, पण साधारणपणे एक प्रिन्सिपल म्हणून हे स्वीकारता येईल की एखाद्या शेतकऱ्याची जमीन घेताना जर त्याची जमीन उरलेली शेतीलायक राहिली नाही तर ती जमीन घेतली पाहिजे, अशा प्रकारचं एक प्रिन्सिपल हा धोरणात्मक निर्णय घेता येईल. जरूर त्या संदर्भातला विचार आपण करू, आता तो त्याचं आश्वासन आता देता येत नाही पण ही चांगली सूचना आहे, तर जरूर त्या संदर्भात विभागालाही सांगण्यात येईल. आणि विशेषतः आता जे पुनर्वसन झालेलं आहे किंवा जिथे झालं नाही पण आता पुनर्वसन करावं अशी परिस्थिती उद्भवलेली आहे तर अशा करता आपण एक पुनर्वसन प्राधिकरण आपल्याकडे आहे, आपल्या R&R विभागाच्या अंतर्गत ते प्राधिकरण काम करतं, तर अशा ज्या काही केसेस असतील त्या प्राधिकरणाकडे पाठवल्या जातील आणि जिथे आवश्यकता आहे, म्हणजे पूर्वी आपण प्रकल्प केलाय तेव्हा लक्षात आलं नाही पण आता लक्षात येत आहे की तिथेही पुनर्वसनाची आवश्यकता आहे तर त्याचा विचार केला जाईल.